गोल क्लब मैदानावरून नाशिक येथून लाखो शेतकरी दिल्लीमधील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व शेतकरी संघटना पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधून दिल्लीकडे चालले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या भावांना मदत व मोदी सरकारने जो कायदा शेतकऱ्यांवर केला आहे त्याविरुद्ध दिल्लीमध्ये पुकारलेल्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी चाललो असल्याचे सांगितले आहे. अशा जे मोठमोठे कॉर्पोरेट आहे यांचा जास्त फायदा आहे, कारण याच्या पहिलेही आम्ही जो आमचा पीक होतं हे आम्ही दुसऱ्या राज्यामध्ये नेत होतो विकायला, किंवा इतर जिल्ह्यांमध्ये पण पीक माल नेऊन विक्री करत होतो. मग आता जर ते सांगता की तुम्हाला बाहेर विकता येईल माल, मग पहिले पण निघत होतो आणि आता या अध्यादेशाने जर विकत असेल, परंतु याच्यामध्ये प्रमुख असा विषय आहे की यांनी जे साठवणुकीचं जे केलेलं म्हणजे साठवण्याचा जो कायदा केलेला आहे, का जे अडाणी अंबानींनी मोठमोठे म्हणजे कोल्ड स्टोरेज बनवलेले आहेत हरियाणामध्ये, हे 2 वर्षापासून काम चालू आहे आणि तो जर कधी ह्या लोकांना माहिती होतं की हा असा असा कायदा येणार आहे, म्हणूनच यांनी हे कोल्ड स्टोरेज मोठमोठे केलेले आहेत ज्याच्यामध्ये अनेक वर्षापर्यंत पुरेल इतकं कोल्ड धान्य साठू शकता, अशा पद्धतीने हे जे कोल्ड स्टोरेज केलं आहे हे सरकारने फक्त कॉर्पोरेटच्या फायद्यासाठी हा अध्यादेश आणलेला आहे. आम्हाला आम्ही याचा प्रामुख्याने विरोध करत आहोत आणि आज आम्ही नाशिकवरनं दिल्लीकडे रवाना होणार आहेत. यासाठी आम्ही स्वतःच्या घरून म्हणजे धान्य पीठ वगैरे असेल गहू त्याच्यानंतर तेल मीठ मिरची सर्व काही करून 8-7 दिवसाच्या बाकी घेऊन पिकाबाला भाडं भरून स्वतः कच्च्या सरकारने भरलं आहे आणि स्वतः चालू आहे. आता भाडं भरून बाकी बांधून आणले कशाकरता चाललंय तिथं पाठमध्ये याकरता चाललंय शेतकऱ्यांना. 15 दिवस का 12 महिने झाले का 10 महिने झाले की काय आम्हाला माहीत नाही. आम्हाला म्हणले मोर्चा जायचं, मग आम्ही मोरमोजी करून बाकी बांधून निघालोय आता पाठमध्ये. शेती फुलवर मिरच्या ऊस तांबटे हे पिकायचं. आम्ही शेतात मग तेच करतो ना स्वतः स्वतःच. आता शेतात फुलवर मिरची आहे संगमनेर शिंदुळी गाव अहमदनगर जिल्हा मथुराबाई शांताराम बोलतो. जनमत मराठी न्यूज करता प्रतिनिधी विशाल बारुळे नाशिक.